उद्योग मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांना गोव्यामध्ये टोल नाक्यावर तोडफोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांची जामिनावर सुटकाही झाली. मात्र राणे यांना आता पेडणे पोलीस ठाण्यामध्ये हजेरी द्यावी लागणार आहे. सकाळी 10 ते 1 यावेळेत त्यांना ही हजेरी द्यावी लागेल. राणे काल आपल्या 9 कार्यकर्त्यांसह गोव्यात चालले होते. गोव्यात कनगुट टोल नाक्यावर त्यांची गाडी अडवण्यात आली. यावेळी त्यांनी नारायण राणे यांची ओळख सांगितली. मात्र सरकारी गाडी नसल्यामुळे टोल भरावा लागेल असं टोल नाक्यावरच्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्यावर राणे यांच्या बॉडीगार्ड्सनी टोल नाका कर्मचाऱ्यांना मारहाण करत तोडफोड केली. त्यानंतर नितेश राणेंसह 5 जणांना गोवा पोलिसांनी अटक केली. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यावरच त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. त्यांच्यासह 4 कार्यकर्त्यांनाही जामीन मिळाला. एज लॉ टेक्स इज ओन कोर्स. नाउ उन्होंने जो किया वो बराबर है कि नहीं वो उसके उनके संस्कृति के ऊपर डिपेंड करता है. मैं नहीं उसके बारे में बोल सकता हूँ. हर एक आदमी का एक खुद का बैकग्राउंड और कल्चरल कलर होता है. कल्चरल उसका एक देयर इज एन फैमिली बैकग्राउंड कल्चरल बैकग्राउंड उसके हिसाब से हर एक आदमी करता है. झी 24 तास एक पाऊल पुढे.